आज अनंत चतुर्दशी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन सोहळा आहे तो पार पडणार आहे. मी लालबागच्या राजाच्या मंडपात आहे आणि या ठिकाणी गेले 10 दिवस असंख्य गणेश भक्तांनी या ठिकाणी लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आज या लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आहे तो पार पडणार आहे. या ठिकाणी तयारी आहे ते आपण बघतोय की तयारी सध्या सुरू आहे. सकाळी 9:30 विधिवत पूजा आहे ते या ठिकाणी लालबागच्या राजाची केली जाईल आणि त्यानंतर 11:00 या ठिकाणी लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक आहे ती या ठिकाणी निघणार आहे आणि त्यासाठीची ही पूर्वतयारी आहे. ते सर्व लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला करताना आपल्याला पाहायला मिळतात. गेले 10 दिवस त्या ठिकाणी असंख्य भक्त आहेत त्यांनी या ठिकाणी या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यामुळे हे कार्यकर्ते देखील या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना दर्शन मिळावं यासाठी अतोनात या ठिकाणी मेहनत करत होते आणि आज त्यांना त्यांच्या या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की ही तयारी आहे ती तयारी केली जात आहे. राजेशाही मिरवणूक आहे ती काढली जाणार आहे आणि यासाठीचा जो रथ आहे तो रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या मार्केटमधून हा मिरवणूक आहे ती मिरवणूक या ठिकाणी राजाची निघणार आहे. त्यानंतर एकूण 9:30 लालबागच्या राजाची विधिवत आहे ती पूजा पार पडेल. कोळी बांधव आहेत ते पारंपरिकरित्या नृत्य सादर करतील. एक राजेशाही मिरवणूक या लालबागच्या राजाची निघणार आहे. 9:30 विधिवत पूजा होईल आणि त्यानंतर 11:00 या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचं गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई.